स्वराज्य प्रतिष्ठान लांजाच्या वतीने प्रसिद्ध उद्योजक व वागरट गावचे सुपुत्र ऋषिनाथ दादा पथाने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सुहास वाडेकर यांचा सत्कार करण्यात आला. खानवली येथील मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले के टी व्हीचे संचालक रज्जाक काजी, स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक खानविलकर, सौ सुजाता खानविलकर, सरपंच विश्वास चौगुले, तलाठी यशवंत खानविलकर आदी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक खानविलकर यांनी प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती देत ऋषिनाथ दादा पथानींच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे कौतुक केले. आता दुर्मिळ योग आहे. स्वराज्य प्रतिष्ठानच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा हा योग आहे. प्रतिष्ठानच्या या वाटचालीमध्ये प्रथमच अशी आम्हाला संधी मिळाली की एक सत्कार मूर्तींचा सत्कार करण्याचा योग या स्वराज्य प्रतिष्ठानला आला आणि म्हणून ही संकल्पना मी माझ्या बंधूंच्या समोर मांडली, खुर्देकर दादांच्या समोर मांडली, सध्याच्या काजींच्या समोर मांडली. ज्यावेळेला मी कुठेतरी स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळी कौतुकाची थाप या लोकांची नक्कीच माझ्या पाठीवर असते आणि ज्याला आपण पाणी म्हणतो एनर्जी म्हणतो ते ऋषिनाथ दादा पत्त्याने स्वराज्य प्रतिष्ठानचे सन्माननीय मार्गदर्शक यांना सुद्धा या कल्पना दिल्यानंतर ते म्हणाले की कधी घेतोय कार्यक्रम, कुठे घेतोय ते फक्त सांग, आपली सगळी पूर्ण टीम तुमच्याकडे येईल. मित्र आपण एक विचार करतो, वाडेकर गुरुजींना पुरस्कार मिळाला, पुरस्कार मिळाला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला, पण आपण म्हणत नाही की त्याच्या पाठीमागे वाडेकर गुरुजींची मेहनत किती आहे. ही सगळी मेहनत करत असताना प्रत्येक शाळेमध्ये जाऊन चांगलं काम केलं आणि आमचा योगायोग असा आहे की बडेगाव सुद्धा माझंच गाव आहे. या बडेगावमध्ये सगळे माझे चांगले मित्र आहेत जे मला मार्गदर्शन चांगलं संजोगासारखी माणसं करतायत. आज बडेगावच्या शाळेमध्ये आल्यानंतर हा पुरस्कार डिक्लेअर होतोय आणि ते सुद्धा शतक्रमोत्सवी वर्षाकडे आमची वाटचाल होते आणि या एवढ्या दरम्यान हा पुरस्कार प्राप्त होतोय म्हटल्यानंतर माझ्या बडेगावची शाळा जिल्ह्यात नव्हे तालुक्यात नव्हे तर राज्यात एक नंबर याला फारसा वेळ लागणार नाही. मित्र दादा पथाने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लावगणी शाळा क्रमांक 1 येथील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वही, पेन व खाऊचे वाटप करण्यात आले. खानवली येथे आयोजित सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला निलेश खानविलकर, प्रभाकर दळवी, रुपेश सुर्वे, विशाल खानविलकर, सुधीर तेंडुलकर, राजेंद्र खानविलकर, डी डी कुर्देकर, संजू राऊत यांच्यासह प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व हितचिंतक उपस्थित होते. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सुहास वाडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. खरोखरच जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्यानंतर हे सुवर्णाक्षर केवळ तुमच्यामुळे आलेले आहेत आणि त्याचे साक्षीदार तुम्ही असावेत म्हणून तुम्ही आहेत. मी तुम्हाला नेहमी सांगतो हा मिळालेला पुरस्कार मी फक्त निमित्त आहे. हा पुरस्कार माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांचा आहे, माझ्या सर्व गावकऱ्यांचा आहे,
माझ्या सर्व सहकारी शिक्षकांचा आहे आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्याने ज्याने हे काम करताना सातत्याने प्रेरणा दिली, ज्याने ज्याने हे काम करताना पाठीवर आशीर्वादाचे हात दिले त्या सगळ्यांचा। प्रशांत बोरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले।